नितेश बोर्डे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पी एस आय मुख्यला आपले जे मॅथ आणि रिझनिंगचे जे प्रश्न आले होते ते आता आपण डिस्कस करत होतो. ओके, ते 15 प्रश्न कसे होते, कसे टॅकल करायला पाहिजे होते आणि कमी वेळेत ते कसे सॉल्व्ह केले असते, आपल्याला कमी वेळ लागला असता ते आता आपण बघू. ओके, तर चला स्टेप बाय स्टेप आपण उत्तर आता बघण्याचा प्रयत्न करू. बघा, पहिलाच प्रश्न काय म्हणतो, बराच महाग असला तरी, काय म्हणतो, बराच महाग असला तरी मोबाईल ही चैनीची वस्तू नाही, कारण एखादी व्यक्ती मोबाईलच्या माध्यमातून खूप गोष्टी शिकू शकते. पहिलं प्रश्न समजून घ्या. ओके, आता आपल्याच्याहून काय काढणे, निष्कर्ष काढणे. काय म्हणतं, बराच महाग असला तरी मोबाईल ही चैनीची वस्तू नाही, म्हणजे मोबाईल जर समजा बराच महाग जरी असला तरी ती चैनीची वस्तू नाही, कारण एखादी व्यक्ती मोबाईलच्या माध्यमातून खूप गोष्टी शिकू शकते. मग आता याचा निष्कर्ष काय निघतो आपल्याला बघायचं. बघा, सर्व महाग वस्तू चैनीच्या समजल्या जातात, नाही असं कुठं दिलं एक वर काही सर्व चैनीची वस्तू समजल्या जातात. तिथे सरळ दिलं, मोबाईल ही चैनीची वस्तू नाही महाग असली तरी, आणि शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू चैनीच्या नसतात. हां, हे निष्कर्ष निघू शकतो, पण आता आपण तरी खालची ऑप्शन वाचून घेऊ. शिकण्यासाठी मोबाईल आवश्यक आहे, नाही असं इथे कुठं दिलं का, आवश्यकच आहे. आपण खूप गोष्टी शिकू शकतो, ओके, पण आवश्यकच आहे असं काही दिलं आहे का, नाही. हा ऑप्शन पण गेला, मोबाईल ही चैनीची वस्तू नाही. बघा, मोबाईल ही चैनीची वस्तू नाही दिले सरळ सरळ, पण सरळ सरळ डायरेक्ट त्याचा निष्कर्ष थोडी निघतंय, हे निष्कर्ष नाही त्याचं. बघा, निष्कर्ष काय निघतं, शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू चैनीच्या नसतात, याच्यावर हा निष्कर्ष निघतो. ओके, याचं उत्तर आपण आपलं दोन यायला पाहिजे होते. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय होता, बघा हा एकदम इझी प्रश्न होता, काहीच नव्हतं, पण जसं त्याच्यात टाईम याच्यावर समजा आपण किती स्पीडनं सॉल्व्ह करतो किंवा आपले किती स्पीडनं आपले चालतो. ओके, बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये 725 आता हा संकेत दिलेला आहे, समजा 5-34 तरी हा संकेत दिलेला आहे. ओके, तेवढं वाचत नाही असं काय दिलं आहे, तर 375 या अंकासाठी कोणता संकेत आहे. बघा मित्रांनो, आता सर्वात प्रथम काय करायचं, याच्यावर नजर मारा फक्त एक, आपलं उत्तर चुकलं पाहिजे कशामुळे सांगा, आयोग तुम्हाला या ठिकाणी फसवणार आहे. ते कसं फसणार आहे ते पहिलं सर बघा, 725 असं दिलेलं आहे. नंतर पुढचं बघा, आता कॉमन गोष्टी काय काय तुम्ही ते पहिलं बघून घ्या. बघा, याच्यामध्ये 5 दिसतो का, हां याच्यामध्ये 5 दिसतो, मग याच्यात 5 कॉमन आहे, याच्यात 5 कॉमन आहे, बाकी कोणत्या गोष्टी कॉमन नाही. मग याच्यात दोन संख्या कोणत्या कॉमन दिसते तुम्हाला, त्या कोणत्या मित्रांनो, आपल्याला इथं काय काय दिसतो, बघा स्टार आहे, हे बघा इथं स्टार आहे, पण तुम्हाला काय समजून आलं का, 5 सुरुवातीला आहे तर स्टार लास्टला गेला, 5 लास्टला तर स्टार सुरुवातीला, म्हणजे जी सुरुवातीची संख्या आहे तिला लास्टला द्यावा लागणार आपला कोड, मधलीचा मधीच राहणार आहे आणि शेवटचीचा जो कोड आहे ते फर्स्टला द्यावा लागणार आहे. हे लक्षात ठेवा, हे सांगायचं तुम्हाला एकच उद्देश हाच होतो. ओके, म्हणजे आपलं उत्तर चुकलं नाही पाहिजे. आता बघा, आता आपल्या शोधाचं आहे, आता आपल्या शोधणं कोणतं आहे, 375 5 तर आपण शोधला काय, 5 आपण काय शोधला, आता बघा हा स्टार आहे आपला 5 आपण लिहून घेऊ. ओके, आता तो 5 कसा इथं शेवटला आहे, 5 शेवटला आहे, स्टार पहिला यायला पाहिजे. ऑप्शनमध्ये स्टार पहिला कुठकुठे बघा, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, ठीक आहे. आता बघा, स्टार इथे शेवटला 5 इथे शेवटला 5 स्टार दिला होता आणि भरपूर मुलं एक नंबर उत्तर काढलं असन आणि त्यावेळी चुकलं असन. ओके, आता बघा उत्तर कसं येणार आहे, आता हे दोन ऑप्शन राहिले. आता पुढचं 7 बघा, बघा 7 याच्यात पण आहे आणि याच्यात दुसऱ्या याच्यात पण याच्यात 7 नाही, याच्यात 7 नाही, पण माझा याच्यात सेम कोणतं आहे, बघा इथे ॲट द रेट आहे, इथे ॲट द रेट आहे, पण हॅशटॅग जे आहे, हॅशटॅग कुठंच दिसत नाही, मग याच्यात हॅशटॅग येत नाही, पण हॅशटॅग आपल्याला पाहिजे उत्तरामध्ये. म्हणजे बघा आलं उत्तर आपलं, आपण हे काढत बसलो का, 3 काय आहे काय नाही, काहीच नाही, आपल्याला फक्त कसं बघायचं होतं, बघा 7 ये तर हे बघा हॅशटॅगमध्येच आला आलं ना, आणि 3 काय येईन मग हे बघा सी. ओके, म्हणजे एकदम इझी मित्रांनो, काहीच नाही असे प्रश्न सॉल्व्ह करला, परंतु तुम्ही हा ऑप्शन मारून आले असं बरेच मुलं मला माहिती आहे. ओके, पण याचं उत्तर काय मित्रांनो, 2 आहे. आयगन थोडं आणि उत्तर एक नंबर टाकला आयगन जाणूनबुजून, कारण आयोगाला मुलांना फसवायचं होतं. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा, हा पण एकदम इझी प्रश्न होता मित्रांनो, काहीच नव्हता प्रश्नामध्ये. बघा, काही पेन्सिल बंदूक आहे, बघा आता ही आपण धरू, ही आहे पेन्सिल, काही पेन्सिल बंदुका, म्हणजे आपण त्याला बी करून टाकू. ओके, काही पेन्सिल काय बंदुका आहेत, काही बंदुका पेन आहे, काही बंदुका पेन आहे, पेनला आता आपण याला काय P1 करू, पेनला P2 करून टाकू, ठीक आहे, लक्षात राहील आपल्याला ती. नंतर काय झालं, काही पेने मार्कर आहे, मारेकरीनी मार्कर असेल ते, ठीक आहे आपण असं केलं, याला M करून टाकू, ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला खाली निष्कर्ष दिले, काही पेन्सिली पेन आहे, बघा आता या पहिल्या पेन्सिली आहे, ठीक आहे, काही पेन्सिली आणि पेनात संबंध आहे का, काही काहीच नाही. एक ए ऑप्शन गेलं, डायरेक्ट खाली यायचं ए ऑप्शन गेलं, मग हा ऑप्शन गेला, त्याचबरोबर आपला हां फक्त एक नंबरचा आपला ऑप्शन कटतो, म्हणजे हा ऑप्शन चुकला, म्हणजे हा ऑप्शन गेला. पुढचं, काही बंदुका मारेकरी आहेत, ठीक आहे, आता आपण डायग्राम ती परत काढू, आपले ते आपण मिटवली होती, ठीक आहे, अशी डायग्राम होती,
ही पहिली आपला पेन होता, ही आपली बंदुका होती, हे आपलं सॉरी पहिले आपली पेन्सिल होती, हा हा पेन आहे लक्षात ठेवा, हा पेन आहे ठीक आहे, आणि हा आपलं मार्कर आहे ठीक आहे. आता पहिलं ऑप्शन गेलं काही बंदुका मारे करे मार्कर आहे, बंदुकां मार्करमध्ये काही संबंध आहे का नाही, म्हणजे बी पण गेलं, मग बी याच्यामध्ये आहे आणि बी सीमध्ये पण आहे, म्हणजे उत्तर आलं आपलं डी. मग बघा काही मारेकरी पेन आहे, बघा हे मार्कर आहे इकडचे आणि हे पेन, बघा ह्या दोन्ही संबंध आला ना, म्हणजे सी बरोबर आहे. म्हणजे डी आता एक तर सी डी उत्तर असू शकतं लास्टचं डी मधलं किंवा फक्त सी असेल. काही मारेकरी बंदूक आहे, बघा हा मारेकरी बंदूक असे संबंध आहे का नाही, म्हणजे ओनली सी. तर ओनली सी कुठे आहे, चार नंबरला दिसतं, दिसलं का, चार नंबरला ओनली सी आहे, म्हणून उत्तर काही ना आपलं, जर बघा म्हणजे याचं उत्तर काही ना आपलं येईल, फक्त सी येईल, एकदम इझी होतं. ओके याचं उत्तर यायला पाहिजे चार नंबर. पुढचं बघा, 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे, तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा. बघा मित्रांनो आता हे प्रश्न एकदम इझी होते बरं का, तुम्ही सॉल्व केले असन, परंतु काही मुलं असे सॉल्व केले असन पण त्यांना वेळ लागला असन. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, हे इतले सोपे होते ना, याला वेळ लागायचा काही म्हणजे हीच नव्हती. तुम्ही एकदम शॉर्ट ट्रिक्स वापरून किंवा तुम्ही एकदम फास्ट सॉल्व करू शकता. बघा आता हा प्रश्न आहे, काही मुलं याला पण वेळ लावला असेल. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज किती म्हणतं, 50 वर्षे. बघा आता मुलं किती आहे, 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्षे, तर सर्वात लहान मुलाचे वय काढणे. बघा मित्रांनो आता जर 5 मुलं आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज जर 50 वर्षे असेल, तर त्यांची काय करून घ्यायचं मित्रांनो, सरासरी काढून घ्यायची. मग 5 ला 50 ला 5 ने भागितलं किती येते, 10 येते. म्हणजे जो मधला मुलगा असणार, सरासरी म्हणजे कधी मधी असते, मधली येतात संकेत असते ना, मग ते मधला मुलगा असणार तर त्या मुलाचं वय 10 वर्षे असणार, म्हणजे ते मुलं किती, 5 आहे. म्हणजे 10 च्या पुढं 2 असणार, 10 च्या मागं 2 असणार, मग फरक कितीचा आहे, 3 3 वर्षाचा, म्हणजे 10 च्या पुढं 3 13, त्याच्या पुढं 3 16, 10 च्या मागं 3 जर वजा केले 7, त्यातून 3 वजा केले तर 4, म्हणजे मागं चाललं. विचारलं काय, सर्वात लहान मुलाचं, सर्वात लहान मुला किती आला, 4 वर्षाचा. बघा आलं उत्तर, एकदम इझी होतं, असं सॉल्व करणार होतं. तर याचं उत्तर काही मग 2 नंबर. बघा इझी होतं. पुढचा प्रश्न बघा, बघा आता हा हा प्रश्न आहे, आता थोडा मोठा आहे पण मोठा वाटतं म्हणून आता भरपूर मुलं याच्यात पण अडखळले असेल, पण मी मित्रांनो तसं काही नव्हतं याच्यात पण. ओके बघा आता हा प्रश्न काय म्हणतो की, चल भाषा मोबाईल स्तंभाच्या जवळ राहणारे लोक या स्तंभातून होणारी प्रारणे स्वतःच्या आरोग्याची हानी पोहोचवतील या म्हणजे विचंबनेत असतात. चल भाषा यंत्रे स्वतःच करत असलेला प्रारण उत्सर्ग धोक्याच्या पातळीचा असतो आणि एका अहवालाने मुलांच्या गरज नसताना त्यावरून बोलण्यापासून परावृत्त केले पाहिजे अशी शिफारस केली आहे. ठीक आहे, स्तंभातून होणारा प्रारणांचा उत्सर्ग चलभाष यंत्राच्या तुलनेत कमी असतो. ठीक आहे, आणि या बाबतीत यंत्रावरचा बोलण्याचे काही सेकंद हे या संदर्भात 24 तासांच्या स्तंभ संपर्काइतके असतात. या दोन्ही स्रोतांकडून होणारी प्रारणे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार धोक्याच्या मानलेल्या पातळीच्या खाली असतात, पण ही मार्गदर्शक तत्वे जोखमीची पातळी अचूकपणे प्रतिबिंबित करतात काय याची खात्रीजी आहे, ती आतापर्यंत तरी कोणीही दिलेली नाहीये. आता हा असा आपला पॅसेज दिलेला आहे आणि याच्यातून काय म्हणतं, वरील परीक्षेतून काढता येईल असे सर्वात उचित अनुमान आपल्याला काढायचं आहे. बघा, चलभाषा यंत्रे वापरणारे लोक स्वतःच्या आरोग्याला जोखमीत टाकतात असं काही याच्यात दिलेलं नाही आहे, म्हणजे की सर्वजणच जोखमीमध्ये टाकतात. बघा इथे दिलेलं आहे, उसं धोक्याची पातळी असतो पण या अहवालाने मुलांच्या गरज नसताना त्यावरून बोलण्याचे प्रवृत्त केले पाहिजे अशी शिफारस केली आहे, पण असं काही डायरेक्ट धोक्यातच टाकतात असं काही म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवलचं सांगितलेलं नाही आहे. जर चलभाषा यंत्राचा व्यापक उपयोग आरोग्याला हानिकारक नसेल तर स्तंभातून होणारे प्रारण धोकादायक असणे शक्य नाही. ठीक आहे, हे असू शकतं बा. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे कमी पातळीच्या प्रारणांपासून आरोग्याला असणाऱ्या धोक्याला कमी लेखतात, नाही असं काही नाही. आणि चलभाषा स्तंभाच्या जवळ राहिल्यामुळे आरोग्याला असलेला धोका चलभाषा यंत्राच्या वापरापासून असलेल्या धोक्याच्या तुलनेत कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पर मित्रांनो बघा आता हा असे जे प्रश्न असते ना, याच्यात संभावना असती 2 उत्तरांमध्ये. आता मला तर वाटतं 2 नंबर द्यायला पाहिजे आहे ना, पण बघू आता आता काही काही होऊ शकतं 3 4 नंबरचा पण असं वाटू शकतं, परंतु बघू आता आयोग काय उत्तर येतो. पण मला असे उत्तर 2 वाटतं. ओके बघू आता प्रत्येकाचं हे असतं, कारण हे पॅसेज असे असतं मित्रांनो. मग असे प्रश्न काय करायचे मित्रांनो, एकदम प्रश्न तुम्ही नाही पण सोडवला तरी चालतो. ओके पण रिक्स घ्यायला काही हरकत नाही, कारण इथलं काही 1/4 असल्यामुळे काही एवढं बिघडत नाही. ओके तर हा प्रश्नाचं उत्तर एक करू शकता तुम्ही. आता बघा हा प्रश्न, आता हा प्रश्न पाहिजे बघा किती सोपा होता. पी क्यू आर एस टी आणि यू ही चुलत भावंडे आहेत, कोणतीही 2 भावंडे सारख्या वयाची नाही आहे, म्हणजे सगळ्यांचं वय कसं असणार, वेगवेगळं असणार.
मात्र सर्वांची जन्मतिथी सारखीच आहे, म्हणजेच एकाच तारखेल ते जर जन्मलेले सर्वात धाकटा, म्हणजे सर्वात धाकटा म्हणजे कसा लहान, तो किती 17 वर्षाचा असून थोरला हा म्हणजे थोरला किती आहे, थोरला दिला आपला टी ए, त्याचं वय किती आहे 22 वर्षाचं आहे थोरल्याचं. सर्वात लहान जो कोणी असणार तो 17 वर्षाचा असणार. यू हा वयाने क्यू आणि यस यांच्या मधला आहे, म्हणजे यू कोणच्या कोणच्या मधला आहे, क्यू आणि यस मधला आहे. यू यू कोणच्या कोणच्या मधला म्हणतो, क्यू यू क्यू आणि यस यांच्यामध्ये असणार. मग यस इकडून असणार का तिकडून असणार ते सांगू शकत नाही, पण आपण यूला काय करून टाकायचं, वयाने क्यू आणि यस यांच्या मधला केलं. पी हा क्यूपेक्षा मोठा आहे, पी जर समजा क्यूपेक्षा मोठा असणार तर मग पी आपण क्यूपेक्षा मोठा समजला तर आपण समजा क्यूच्या नंतर आपण पीला समजा इकडे लिहिलं लास्ट लिहिलं बघून घेऊ आपण कसं होतं नंतर. काय आर हा यसपेक्षा मोठा आहे, आर सुद्धा यसपेक्षा मोठा आहे, मग आर समजा आपण काय केलं इथं लिहिलं आर यसपेक्षा मोठा आहे. जर क्यूचे वय 17 वर्षी असेल, हां आता दिलं आपल्याला क्यू म्हणजे आता आपल्याला एखादी सिटिंग भेटली बाबा, वा क्यूचं वर्ष किती मुलं होते आपले 1 2 3 4 5 6 मुलं होते, ठीक आहे, मग 6 भावंड होते, क्यू आपल्याला सापडला. क्यू नंतर आता हे मधले 4 आहे, मग या मधल्यांचे पोझिशन आपल्याला निश्चित माहीत नाही कोण कुठं बसणार काय बसणार. हां पण एवढं निश्चित आहे की यू क्यू यसमध्ये असणार आणि आर जो मोठा असणार कशापेक्षा यसपेक्षा, एवढं आता निश्चितच आहे. अनुक्रमे यस आणि आर यांची वयांची जोडी निवडायची आपल्याला, कशी यस आणि आरची. मग बघा यस आणि आरची जर निवडायची असेल मित्रांनो, आता एवढं आपल्याला माहिती आहे की यस ह्या ठिकाणी येईल का, क्यू जर 17 असेल तर यू 18 यायला पाहिजे, म्हणजे ऑप्शनमध्ये जेवढे 18 ऑप्शन दिसते तेवढे ऑप्शन आपलं उत्तर येईल का, नाही यस आणि आरची. मग इथं 18 आहे, इथं 18 आहे, इथं 18 आहे, गेलं उत्तर, आपल्या पुढचं काढायची गरज नाही पडली ना. बघा म्हणजे यसचं काय स्थान आहे आपलं 19 आणि आरचं किती आलं 21. बघा हा यू जर 18 यस 19 हा 20 पी आणि आर 21 म्हणजे 19 आणि 21 आलं उत्तर. बघा आलं उत्तर एकदम, म्हणजे आपण बरोबर लावली समजा सिक्वेन्स आपण, ओके याचं उत्तर काही नाही आपलं 3 नंबर. पुढचा प्रश्न बघा, हा पण एकदा म्हणजे इजी प्रश्न होता. 8 भाग रसायन ए आणि 3 भाग पाणी. बघा आता काय म्हणतं, 8 भाग जे 8 भाग हे रसायनचे आर लिव आणि 3 भाग जे हे पाण्याचे, ठीक आहे आपण पी लिव, ठीक आहे पाणी. जर त्यात 26 लिटर पाणी घातले तर मिश्रणातील रसायन ए हे त्याच्या म्हणजे ए हे रसायन पाण्याच्या निम्मे होते. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, याच्यामध्ये जर समजा 26 लिटर पाणी टाकलं, ओके याच्यामध्ये तीन भागामध्ये तर ते काय म्हणतात, ते जे रसायन आहे ते याच्या निम्म होऊन जातं. कशाच्या, ह्या रसायनच्या, म्हणजे रसायन तेवढून तेवढंच राहीन, रसायनच्या निम्म होऊन जातं म्हणजे आपलं म्हणजे काय होतं, रसायनच्या निम्म होऊन जातं म्हणजे त्याचा डबल व्हायला पाहिजे ते, ठीक आहे. म्हणजे आता बघा आपलं हे 8 आहे, इथं 3 आहे, आता या 3 किती केलं त्याने 26 लिटर पाणी मिक्स केलं, ठीक आहे. आणि पहिलं तिचं किती होतं, तीन भाग पाणी होतं आणि 8 भाग रसायन होतं, ठीक आहे. मग आता याच्यात किती मिळवलं, म्हणजे आपलं रसायन जे त्याच्यात डबल होऊन जाईल. बघा आता मित्रांनो, आता आपलं पाण्यात त्याच्या रसायनची लिटरची आपल्याला संख्या निवडायची आहे. तर बघा रसायन किती लिटर होतं, पाण्यातील रसायनच्या लिटरची संख्या निवडायची, कशाची लिटरची, ही कशा दिलेली, ही भाग दिलेले, एवढं लक्षात असायला पाहिजे होत त्या ठिकाणी, हे काय होते भाग होते. आता मला एवढं सांगा, जर समजा हा भाग आहे 8 भाग आहे आणि हा 3 भाग आहे, याच्यामध्ये 26 लिटर मिक्स केल्यानंतर ते काय म्हणतं, याच्या दुप्पट होऊन जातं ते याच्या, ठीक आहे. तर बघा आता तुम्ही बघा, आता हा 8 भाग आहे, 8 × 2 किती उराला 16, म्हणजे हे पाणी किती होतं आपलं 16 लिटर होणार आहे. म्हणजे 16 लिटर जर आपलं पाणी झालं, सॉरी रसायन झालं. आता बघा रसायनची लिटरमध्ये संख्या कशी निवडली आपण, आता बघा आता 16 पण कसे आले ते मी स्टेप बाय स्टेप सांगतो. बघा आता हे झाले 16, पण आता हे 3 होते ना, मग 3 × 2 किती झाले 6 झाले, किती आता आपण याला 2 गुणा, याला पण 2 गुणा लागेल ना, म्हणजे हे किती होतं 6 लिटर होतं पहिलं, किती पाणी किती होतं पहिलं 6 लिटर. आणि त्यात जर त्यात 26 लिटर पाणी घातले, म्हणजेच या 6 16 32 व्हायला पाहिजे. मग हे 6 जर समजा या 26 जर मिक्स केलं पहिलं 3 भाग, तर ते 32 होऊन राहिलं ऑलरेडी, ओके. आता तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो, बघा आपल्याकडं होतं मित्रांनो 8 भाग रसायनचे, 3 भाग आपल्या पाण्याचे, 26 लिटर पाणी त्या 3 भागात ॲड केलं, हे भाग आहे, समजा हे टक्केवारी या समजून घ्यायचं, आणि हा आहे 26 लिटर पाणी.
मग त्यात 26 लिटर पाणी झाल्यानंतर हे काय होतं, ह्या भागाचे हे दुप्पट होतं. पण आपल्याला काय काढणं आहे, हा भाग लिटरमध्ये काढणे ना. मग आपल्याला जर समजा दुप्पट होत असन तर हे 8 भाग असन तर हे आपल्याला किती, याचे 16 भाग करावं लागेल. सरळ समजून आलं का, याला 16 भाग करून टाकू आपण. मग याला 16 भाग करणं असेल यात किती भाग मिक्स करावं लागेल. अजून हे ऑलरेडी किती भाग होते, 3 होते, 13 भाग मिक्स करावं लागेल ना आपल्याला. 13 भाग मिक्स केले, मग 13 भाग मिक्स केलं, पण मग या 13 भागाची किंमत किती म्हणतं ते 26 लिटर आहे. म्हणजे एका लिटरला म्हणजे किती, एका भागाला किती म्हणतो ते 2 लिटर येऊ आलं. मग एका भागाला जर 2 लिटर असेल तिथे 8 भाग आहेत, 8 भागाचे किती उरले, 16 लिटर आलं उत्तर. समजलं? तुम्ही असं जा किंवा उलटं जा, लिटरकडून भागाकडे जा किंवा भागाकडून लिटरकडे या, उत्तर निघणार आपलं. ओके, उत्तर काय पाहिजे, 16. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. सौरभकडे त्रिकोणी व चौकोनी अशा 2 आकाराचे 25 कागद आहे. ठीक आहे, आता तुम्हाला आयडिया सांगतो. बघा, त्रिकोणी आणि चौकोनी किती आहे, 25 कागद आहेत. त्याच्या कोणांची संख्या 88 आहे, तर त्यापैकी त्रिकोणी कागद किती व त्रिकोणाच्या कोणांची संख्या किती. बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी डायरेक्ट ऑप्शन थ्रू तुम्ही जाऊ शकता. बघा कसं, आता लास्टपासून चालायचं, पण एवढं लक्षात ठेवा, आता हे 3 पट असणार आहे ना त्रिकोणी कोणांची संख्या किती आपल्याला काढायची आहे. मला तुम्हाला एक आयडिया सांगतो मित्रांनो, बघा 25 कागद आहे. आता तुम्ही डायरेक्ट ऑप्शन जर थ्रू गेले, बघा हा 32 12 आणि 36 आहे. आता बघा त्रिकोणाचीच आपण जर म्हटलं, त्रिकोणी कागद किती आणि त्रिकोणाची कोणाची संख्या किती. त्रिकोणी कागद जर आपण म्हटले, एकूण कागद किती, 25 आहे. त्रिकोणी कागद जर 12 झाले तर चौकोनी कागद किती होईल, 13 होईल. मग त्रिकोणाला किती कोण असते, 3. म्हणजे 12 त्रिक किती झाले, 36 कोण झाले, आणि 13 चौक 52 कोण झाले. 36 मध्ये 52 जर आपण मिक्स केले, 6 2 8, 5 3 8, 88 आलं, म्हणजे आपलं उत्तर सॅटिस्फाय झालं. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, 12 36 त्रिकोणाची. आणि चौकोनाची जर विचारले असते तर काय आलं असतं मग आपलं उत्तर, चौकोनाची किती, 13 आले असते आपले चौकोनाचे हे भाग त्याचे, आणि हे आले असते चौकोन 13 झाले असते आपले टोटल, आणि त्याची कोणांची संख्या 52 झाली असती. ओके, एकदम इझी होतं. तुम्ही ऑप्शन थ्रू जा किंवा असं जा, मग ते तुम्ही दुसरं तुमचा फॅक्टर मानून करा, परंतु आपल्याला फास्ट सोडवायचं असंच जायचं. मग अशा वेळेस काय करायचं, लास्ट चौथ्यापासून ऑप्शन घेत चालायचं. पण काही काही ऑप्शन असे ते बघायचे की यार किती संख्या घेतल्यावर काय होतं. या 12 त्रिक 36 उरल्या, 3 पट दिसतं आपल्याला, 11 त्रिक 33, 9 त्रिक 27 उरलं, 13 त्रिक 39, सगळ्या 3 3 पट तर आहेच याच्या. परंतु यार अशा कोणत्या ही संख्या आहे, आता या सम संख्या होत्या 2, बाकी सगळ्या विषम संख्या दिसतात मला. मग मग ती संख्या घेऊन पाहायची ना, मग हा हीच संख्या का वेगळी दिली आयोगानं, मग ती संख्येपासून आपण स्टार्ट करायचं. ओके, कारण आयोग असंच काहीतरी टाकत असतं, म्हणून आपलं उत्तर काय ते. हे कशासाठी मग आपण फास्ट कसं सॉल्व्ह करायचं, यासाठी. ओके, त्याला सोडवायचे अजून म्हणजे तरीके आहे, परंतु काय होतं, आपल्याला उत्तर फास्टमध्ये काढायचं असतं, आपल्याला त्या एवढ्या भानगडीत पडायचं नसतं. ओके, आता हा बघा, पुढील आलेख एका विक्रय वस्तूच्या मासिक किमती दर्शवतो, तर दाखवलेल्या माहितीचा उपयोग करून पर्यायातील चुकीची विधान निवडा. बघा आता काय म्हणतात, आपला हा दिलेला पर्याय आणि आपल्याला आता वाचू आपण पर्याय काय दिले. ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान विक्रय वस्तूच्या किमतीत सर्वात जास्त बदल झाला. ऑक्टोबर चुकीचं शोधणं बरं का आपल्याला, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, बघा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, ठीक आहे, सर्वात जास्त बदल झाला. हा बघा, हे बघा उवर उठलं म्हणजे बदल झाला, 101% बदल झाला, म्हणजे पहिलं बरोबर आहे. जानेवारी फेब्रुवारी दरम्यान विक्रय वस्तूच्या किमती काहीशा स्थिर होत्या. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये म्हणतो, हा हे बघा स्थिर दिसतं, काहीशा म्हटलं बरं का, म्हणजे पूर्ण स्थिर नाही आहे पण काहीशा दिसत्या, म्हणजे ते पण बरोबर आहे. नंतर फेब्रुवारीनंतर विक्रय वस्तूच्या किमती 40 रुपयापेक्षा कमी होतील अशी अटकळ बांधता येते. म्हणजे फेब्रुवारीनंतर काय म्हणतं, याच्यानंतर 40 पेक्षा कमी होईल. अरे 40 तर लाईन ही आहे, ती 40 वर आहे आणि ही इथं स्थिर झालेली आहे, ती अशी सरळ जाणार आहे, ती आता खाली खाली नाही येणार आहे. म्हणजे 40 पेक्षा कमी होईल असं काही नाही, म्हणजे चूक आहे. तरी आपण चौथं वाचून घेऊ. सप्टेंबर महिन्यात वस्तूच्या किमती 30 ते 40% दरम्यान कुठेतरी होत्या. सप्टेंबरमध्ये म्हणतात ती, हे बघा 30 ते 40% दरम्यान दिसते की, ही बघा तिच्या वरती थोडी, 40% खाली भरपूर आहे, म्हणजे 30 ते 40% दरम्यान आहेच कुठेतरी, बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय नाही आपलं, 3 नंबर. आपलं काय विचारलं होतं, चुकीचं, म्हणजे उत्तर काही नाही आपलं, 3 नंबर. एकदम इझी प्रश्न होता, जास्त वेळ की लावायची गरज नव्हती याला. आता हा प्रश्न बघा, एका शाळेत 2003 ते 2008 या 6 वर्षाच्या कालावधीत उत्तीर्णाची टक्केवारी ही दिलेली डॅश डॅश अशी आहे, तर 2003 ते 2008 या काळात परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दिलेले असे असे आहे, तर 6 वर्षाच्या उत्तीर्णाची एकूण टक्केवारी किती असेल. बघा मित्रांनो, आपल्याला विचारलं टक्केवारी, ठीक आहे, मग हे प्रमाणशी आपल्याला काय घ्यायचं आहे. आपलं ऑलरेडी टक्केवारी दिलेली आहे, आपल्या विद्यार्थी संख्या दिली असते, मग आपल्याला प्रमाण घ्यावं लागलं असतं, पण ऑलरेडी टक्केवारी दिलेली आहे. तर भरपूर मिळायचे याच्यात भरपूर, म्हणजे घोळत बसले असं ना याच्याला, याला बघत बसले असन, हे खालच्या संख्या वापरून बघितले असन, आणि मग ते चुकले पण असणार. ओके, बघा आता सरळ सरळ दिसत्या, आता आपल्या इथं काय आहे, 45 आहे,
आपल्याला किती दिलेले 56 दिलेले, आपल्याला किती 42 दिलेले, 61 55 आणि 52, 61 दिलेले, 55 दिलेले आणि 52 दिलेले. आता काय करायचं, या सगळ्यांची बेरीज करायची. बघा 6 5 11, 11 1 12, 12 2 14, 14 2 16, आणि 16 5 21, 21 आपला 1 आला, 4 2, 4 2 6, 6 4 10, 10 5 15, 15 5 20, 20 5 25, आणि 25 6 31, म्हणजे 131, 100 म्हणजे किती आलं आपलं 31 आलं, म्हणजे 311 बेरीज किती आली आपली 311. आता काय करायचं, हे किती आहे, कशाच्या किती संख्या आहे त्या, 1 2 3 4 5 6, 600 पैकी टक्केवारी काढणं होती. मग काय करायचं, 311 भागिले 600 गुणिले 100, हे 1 0 2 0 कटले, 200 कटले 6. मग बघा 6 5 30, म्हणजे उत्तर आपल्याला पहिलं 5 असायलाच पाहिजे, हे उत्तर गेलं, 4 नंबरचं उत्तर गेलं, ठीक आहे. आता उरला किती आपला 1 5, नंतर 6 1 6, म्हणजे आपलं 51 समथिंग काहीतरी येणार उत्तर, आणि नंतर आपलं किती उरतं, 6 1 6 6 गेल्यावर 4 5, म्हणजे पुढचं संख्या आपली उरली 6 5 30. बघा 51.5 आलं आपलं उत्तर, 1 नंबर. किती इझी होतं मित्रांनो, बघा असं होतं याचं उत्तर काढायचं, ठीक ओके. काहीच करणार नव्हतं, वर आपल्याला सरळसरळ टक्केवारी दिली होती, त्या टक्केवारीच्या हिशोबाने आपल्याला ते काढायचं होतं, ओके. हे खालच्या प्रमाणाशी काही संबंध नव्हतं. जर आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या दिली असती, टक्केवारी नसती दिली, तर त्यावेळेस आपल्याला त्याला संख्येला टक्केवारीत रूपांतर करण्यासाठी आपल्याला गोष्टी घ्याव्या लागल्या असत्या, ओके. पण याची आता काही गरज पडणार नव्हती, आपल्याला उत्तर होतं 1 नंबर. हे बघा किती सोपं आहे, पी ही यांची पत्नी असून, बघा अरे या इथले सोपे प्रश्न, ही पी आहे, पी ही यांची पत्नी आहे, पत्नी म्हणजे आपण याला गोल करून टाकू, आणि याची ही पत्नी आहे, कोणाची, यांची पत्नी आहे, हा यन पुरुष आहे, ओके. असून यस ही पीची ननद आहे, म्हणजे यस जर पीची ननद असन तर यांची कोण असणार, ती बहीण असणार, यन ही काय बहीण आहे, मग तिला पण बरोबर करून टाकू आणि यस करून टाकू, ओके. तर आर हा पीचा मुलगा आहे, आर हा पीचा मुलगा आहे, त्याला बॉक्समध्ये टाकून देऊ, मुलगा आहे. आणि टी हा यांचा मुलगा आहे, म्हणजे टी हा यांचा मुलगा आहे किंवा पीचा मुलगा आहे, दोघं नवरा बायको आहेच ना ते, मग हे दोघं पण काय झाले, भाऊ झाले, ओके, आर आणि टी. तर यस हिचे टीशी नाते काय, म्हणजे याचे टीशी नाते काय विचारलेलं आपल्याला, हे दोघं भाऊचे, म्हणजे ही कोण झाली, याची आत्या झाली, म्हणजे हे तिचे वडील झाले, टीचं वडील यन किंवा आरचे वडील यन, हे दोघं भाऊचे सख्खे. तर मग ही कोण आहे, याची बहीणच आहे, यांची ही यस बहीण आहे, म्हणजे ही कोण झाली, मग यस कोण झाली, आत्या झाली, ठीक आहे. किंवा असं विचारलं असतं, टी चे यस सी नाते काय, टीचे, तर मग काय झालं असतं, भावाचा मुलगा आला असता, म्हणजे तिच्या, ओके, म्हणजे त्याचं नातं आलं असतं ते, मग या आपल्या काही आत्या येईनच उत्तर, म्हणजे उत्तर आपल्याला आत्या मारणं पडेल. उत्तर काय होतं, 2 होतं, एकदम इझी होतं, ओके, असं सॉल्व करायचं. बघा आता हा एक प्रश्न आहे, एकदम हा इझी होता, याला सोडायचं, याला मस्त सोपा प्रश्न होता. पश्चिम युरोपीय समाजातील तर बघा आता हा प्रश्न बघा, पश्चिम युरोपीय समाजातील वंशभेदाविरोधात चळवळी आता जोर पकडत आहे, याला आता व्यापक मान्यता मिळाली आहे, व्यापक स्थलांतराच्या परिणामी विविधतेला आणि बहुसांस्कृतिकला मुक्तद्वार देणारी समाज अल्पसंख्य समूहांना भोगावा लागणारा भेदभाव कमी व्हायला हातभार लावत आहेत. दुर्दैवाने वंशभेद अजूनही अस्तित्वात आहे, वांशिक भेदभाव असंतोष निर्माण करतो आणि समाज वस्त्राच्या नाजूक अशा विणीची मोडतोड करतो व यामुळे देशाचा लवचिकपणा अस्थिर होण्याची शक्यता असते. अधोरेखित केलेल्या 2 विधानातील परस्पर संबंधाचे सर्वात उचित वर्णन आपल्याला निवडायचं आहे. बघा आता अधोरेखित केलेले आपल्याला पहिले बघायचे कोणकोणते, हे बघा हा पहिलं काय गेलं, पश्चिम युरोपीय समाजातील वंशभेदाविरोधातील चळवळ आता जोर पकडत आहे, याला आता व्यापक मान्यता मिळाली आहे. आणि पुढचं काय म्हणतं, वांशिक भेदभाव असंतोष निर्माण करतो आणि समाज वस्त्राचा नाजूक अशा विणीची मोडतोड करतो व यामुळे देशाला लवचिकपणा अस्थिर होण्याची शक्यता आहे. 2 विधातील कोणताही परस्पर संबंध नाही असं काही नाही आहे. दुसऱ्या विधानातील परिणाम टाळण्यासाठी पहिल्या विधानातील कृती केली जाते. हां पण खालचं वाचून घेऊ, दुसऱ्या विधानातील कृती करून पहिल्या विधानातील परिणाम टाळल्या जात आहे, नाही.
आणि दोन्ही विधाने समाजात अस्तित्वात असलेल्या भेदभावाचे व त्याच्या परिणामाचे वर्णन करतात असं काही नाही. आता बघा हा उत्तर काय आहे तुम्हाला सांगतो. दुसऱ्या विधानातील परिणाम टाळण्यासाठी पहिल्या विधानातील कृती केली जात आहे. बघा पहिल्या विधानातील कृती केली जात आहे कशी. पश्चिम युरोपीय समाजातील वंश भेदविरोधातील चळवळ आता जोर पकडत आहे याला आता व्यापक मान्यता मिळाली आहे. व्यापक मान्यता मिळाली कृती केली कशामुळं कशामुळं दुसऱ्या विधातील परिणाम टाळण्यासाठी. कशी. वांशिक भेदभाव असंतोष निर्माण करतो आणि समाज वस्त्राचा नाजूक अशा विणीची मोडतोड करतो व यामुळे देशाचा लवचिकपणा अस्थिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं मग कृती करायची. कशी. पश्चिम युरोपीय समाजातील वंश विरोधातील चळवळ आता जोर पकडत आहे आणि आता त्याला व्यापक मान्यतासुद्धा मिळाली आहे. आता ही कृती चालू आहे. उत्तर काय मग दोन नंबर एकदम इजी होतं. पुढचं बघा. एक टोल दर 18 मिनिटांनंतर वाजतो. दुसरा टोल 24 मिनिटांनंतर वाजतो. तिसरा टोल 32 मिनिटांनंतर वाजतो. आणि हे तिन्ही टोल सकाळी 8 वाजता जर एकत्र वाजले असेल तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ काढा म्हणतं. आता एकदम इजी आहे. आपल्याला काय करायचा. 18चा 24चा 32चा लसावी काढायचा. दुसरं काहीच करणं नव्हतं आपल्याला. 32चा या तिन्हीचा लसावी काढायचा आणि या लस तिन्हीचा लसावी यायला पाहिजे मित्रांनो 288. कसा येतो तुम्ही करून घ्या. इजी आहे. 288 येतो. या 288ला या तिन्हीनं पूर्ण भाग जातो. ओके. म्हणजे अशी लहानात लहान संख्या की या तिन्ही संख्यांना त्या एका संख्येला भाग जात असेल त्या संख्येस ती लसावी असते. म्हणजे 288 संख्या आहे की या तिन्ही संख्यांना त्या संख्येला भाग जातो. ओके. मग 288 म्हणजे किती बापा. मग याला आपल्या घंट्यात रूपांतर करून घ्यायचं. याला 60 भागाचं म्हणजे 6 * 24 4 घंटे म्हणजे 240 झाले. आणि नंतर वरचे उरले किती मग 48 म्हणजे 4 घंटे 48 मिनिट. ओके. त्याच्यानंतर ते पुढचा टोल पडन. पहिला टोल किती वाजता पडला होता 8 वाजता. 8 मध्ये 4 घंटे 48 मिनिट ॲड करून टाकायचे म्हणजे 8 * 4 किती 12 वाजून 48 मिनिटं या उत्तर यायला पाहिजे आपलं. म्हणजे उत्तर कुठं आहे 12:48 बघा दोन नंबर बघा 12:48 इथलं इजी होतं. ते काहीच करायचं नव्हतं त्यात. फक्त आपल्याला लसावी काढणं होता. लसावी काढणं ज्याला जमलं असेल उत्तर पण आलं असेल. चला पुढचा प्रश्न. आंबे मंदिरापासून 8 किलोमीटर चालत गेला. बघा आता मंदिराचं तोंड कुणीकडे काय काय सांगेल नाही आहे. फॉर एक्झाम्पल आपण पकडू हे मंदिर आहे. आंबे मंदिरापासून 8 किलोमीटर चालत गेला. बघा हा 8 किलोमीटर इकडं चालत गेला. ठीक आहे. आपण धरलं इकडं चालत गेला पूर्वेकडं. ओके. त्यानंतर तो 3 किलोमीटर डावीकडे चालत गेला म्हणजे याचा डावीकडे ही झाली. ओके. त्यानंतर तो डावीकडेच त्या ठिकाणाहून 12 किलोमीटर पुन्हा डावीकडे चालत गेला. बघा 12 किलोमीटर म्हणजे इकडं 12 किलोमीटर चालत गेला. 8 पेक्षा थोडं जास्त दाखवू. तर तो त्या मंदिरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. बघा आता मंदिरापासून हे मंदिर आहे ह्या ठिकाणी मंदिर मानलं होतं समजा. आणि हे डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स आहे एवढं आलं. ओके. आता इथे काढायची आहे. बघा हे 3 आहे. ही समोरची संख्या 3 असणार. ही 8 आहे. पुढे इथली ही संख्या किती असणार 4. तर वरची 4 असणार. ही 4 आहे. ही 3 आहे. ही मधली आपल्याला कर्ण काढणं होता. पायथागोरसचं प्रमेय वापरणं होतं आपल्याला. 3, 4, 5 ही जर त्यांना असं जमत नसेल त्रिकूट माहीत नसेल हे तर मग त्यांनी कर्णवर्गावर पायावर्ग अधिक उंचीवर्ग टाकायचं. मग कर्णवर्ग जर अधिक पायावर्ग अधिक उंचीवर्ग 4 * 16 = 3 * 9 = 16 * 9 = 25 आणि 25 * 5 आला आपलं उत्तर. 5 किलोमीटर यायला पाहिजे. बघा 4 नंबर एकदम इजी होतं. ओके. काहीच करायचं काम नव्हतं. पुढचा प्रश्न बघा आता. ओके झाले हा 15 प्रश्न झाले मित्रांनो. तर बघा मित्रांनो हे 15 प्रश्न होते. तुम्हाला तुम्ही बघितला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्यांनी पेपर दिला असेल तुमचे किती प्रश्न बरोबर आले काय आले. ओके. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.